आता जर आपण संपूर्ण देशाचा विचार करायला गेलो तर या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उलटफेर झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. एकीकडे 400 पारचा नारा भारतीय जनता पार्टीने दिला होता, महाराष्ट्रामध्ये देखील 45 पारचा नारा देण्यात आला होता, मात्र पुन्हा एकदा तोच सायलेंट व्होटर. सायलेंट व्होटर जो असतो, जो त्याच्या घरामध्ये असतो, मात्र त्यांनी परफेक्ट ठरवलेलं असतं आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि बऱ्याचदा राजकीय नेत्यांना मतदाराच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समजतच नाही, आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निकाल बऱ्याचदा समोर येतात. भारतीय जनता पार्टीला हे बातमीपत्र रेकॉर्ड होईपर्यंत 242 जागांवर अद्यापपर्यंत आघाडी मिळालेली आहे, तर NDAला म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 296 जागांवर आघाडी मिळालेली आहे. तर दुसरीकडे जी इंडिया आघाडी, याला तुकडे तुकडे गट म्हटलं गेलं होतं, ही इंडिया आघाडी 100-150 पुढे जाणार नाही असं बोललं जात होतं. त्यांनी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारली आहे आणि इंडिया आघाडीने 229 जागी आत्तापर्यंत आघाडी मिळवलेली आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदललं गेलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने जे 400 पारचा नारा दिला होता तो तर राहिला बाजूला, मात्र भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर सत्तासुद्धा स्थापन करू शकत नाही हे चित्र स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पार्टीची संख्या आत्ता हे बातमीपत्र रेकॉर्ड होत असताना 242 आहे, आणि जर का त्यांना स्वबळावर निवडणूक सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना अद्यापही 30 जागांची कमतरता आहे. म्हणजे पहिल्यांदा 2014 सालापासून पहिल्यांदा असं चित्र समोर येत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता आघाडीचं सरकार म्हणजे अपरिहार्यता असलेलं आघाडीचं सरकार चालवावं लागणार आहे. 2014 ला सुद्धा नरेंद्र मोदी यांना संपूर्ण बहुमत मिळालं होतं, 2019 ला तर जे बहुमत होतं ते प्रचंड बहुमत होतं, त्यामुळे त्यांना कधीही आघाडीतल्या घटक पक्षांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या नव्हत्या. मात्र आता पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आघाडीतल्या घटक पक्षांचं मन राखत राज्य करावं लागणार आहे, आणि हे अशा पद्धतीचं राज्य करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवय नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी हे राज्य कसं चालवतात हे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट, इंडिया आघाडीला 229 जागा आता मिळालेल्या आहेत. इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक उद्या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी या आधीच काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे, CPI च्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. अनऑफिशियली ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी अद्यापर्यंत चंद्रबाबू नायडू, त्याच पद्धतीने जनता दल चे नेते जे आहेत नितीश कुमार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी देखील या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची गोष्ट आहे. 2019 ला महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग झाला, म्हणजे 2019 ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवले, मात्र त्यानंतर शिवसेना बाजूला झाली आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकीय चित्र बघायला मिळालं. अशाच प्रकारचं राजकीय चित्र केंद्रामध्ये देखील तयार होऊ शकतं का, अशा प्रकारच्या अटकळी आता बांधल्या जाऊ लागल्या आहेत, आणि पुढचे काही दिवस पॉलिटिकली अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत. अर्थातच सर्वात मोठा पक्ष म्हणून नॅचरली पहिल्यांदा राष्ट्रपती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आमंत्रित करतील, मात्र त्यांना लोकसभेच्या फ्लोअरवर आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल, आणि अशा प्रकारे बहुमत सिद्ध करण्याची कदाचित नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच वेळ असेल, आणि त्यामुळेच पुढचे काही दिवस पॉलिटिकली अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. NDAतले एक घटक पक्ष कितपत एकत्र राहतात, इंडिया आघाडीतले घटक पक्ष कितपत एकत्र राहतात, यावरच पुढच्या काही दिवसांचं राजकीय समीकरण हे अवलंबून असणार आहे. CP गोयंका इंटरनॅशनल स्कूल, nurturing talent at young age for scholastics, sports
and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.